काही भूमिका घेण्याची वेळ आलेली. मी आजचा दिवस खऱ्या अर्थानं देशाला ज्यांनी संविधान दिलं आणि संविधानामध्ये सर्व भाषिक लोकांना समान अधिकार दिले अशा थोर महात्म्याचं स्मरण करण्याचा दिवस आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणाच्या दिवशी जे काही महाराष्ट्रकरणाचं क्षेत्र घडलं ते अत्यंत निषेधार्ह आहे. यामध्ये जी काही माहिती आहे ते हे प्रकरण गेले काही आठवड्यापासून एका वेगळ्या स्वरूपात नेण्याचा जाणीव प्रयत्न हा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी जी काही अलीकडे विधानं केली मग 23 नोव्हेंबरला त्यांनी जजच्या संबंधीची भूमिका मांडली, 24 नोव्हेंबरला अक्कलकोट यासंबंधीची भूमिका मांडली, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं स्वप्न कधी पूर्ण होणार नाही अशी टीका त्यांनी केली. त्याशिवाय आणखीही काही गोष्टी आहेत की राज्याच्या कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रभूकृती अशा प्रकारची भाषा आणि स्टेटमेंट ही सातत्यानं केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर सीमा भागामध्ये स्थिती गंभीर बनलेली आहे. राजा स्वतःचा या सीमा प्रश्नाशी अनेक वर्षाशी संबंध आहे. राजा स्वतःला सत्याग्रह करावा लागला, लाठीहल्ल्याला तोंड द्यावं लागलं, अटकच्या भूमिकेला तोंड द्यावं लागलं, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास हा माझा अनेक वर्षाचा आहे. आणि म्हणून सातत्यानं ज्या वेळेला सीमा भागामध्ये काही घडतं त्यावेळेला कटाक्षानं सीमा भागातले अनेक घटक माझ्याशी संपर्क साधतात. आणि आत्ता माझ्याकडे माहिती आहे की अतिशय चिंताजनक आहे. आज मला जे शिकून फोन येत आहेत त्यामध्ये असं उदाहरणार्थ एकीकरण समितीचं पदाधिकारी त्यांचे जे मेसेजेस येतात, उदाहरणार्थ बेळगावची स्थिती अतिशय गंभीर आहे, समितीच्या मुख्य कार्यकर्त्यांची चौकशी व्हावा, कार्यालयासमोर त्यांच्या पोलीस, महाराष्ट्रातून येणाऱ्या रस्त्यांची नाकेबंदी, महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी, अशा परिस्थितीत सेवा भागातली जनता तोंड देत आहे. समस्यांचं निवेदन कलेक्टरला दिलं, देण्यासाठी गेले पण ते देण्यासाठी सुद्धा मज्जाव केला जातो. आणि विशेषतः 19 डिसेंबरला कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन होणार आहे आणि त्यामुळं अशा पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांच्यावर सतत एक प्रकारचं दहशतीचं वातावरण हे तयार करण्याचं काम केलं जात आहे. यासाठी तुम्ही कोणतंही आम्हाला येऊन धीर द्यावा असं एकीकरण समितीचं एक पत्र हा माझ्याकडे आलेलं आहे. तर ही भूमिका त्या भागातल्या सगळ्या मराठी भाषिकांची आहे. अपेक्षा ही होती की असं चित्र घडत असताना काहीतरी पुढाकार घेऊन दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नॉर्मलची तयार करण्याच्यासाठी काळजी ही घेण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी संपर्क साधला असं मला त्यांनी स्वतः सांगितलं, चांगली गोष्ट आहे, पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. आणि विशेषतः आज महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांच्यावर जे हल्ले झाले याच्यामुळं एक प्रकारची भीतीचं वातावरण त्या सगळ्या परिसरात झालेलं आहे. हे
वेळी सांगत नाही तर एक संयमाची भूमिका महाराष्ट्रातनं घेतली, अजूनही घ्यायची तयारी आहे. पण त्या संयमाला सुद्धा मर्यादा असतात. येत्या 24 तासामध्ये ह्या वाहनांचे हल्ले हे जर थांबले नाहीत तर त्या संयमाला एक वेगळा रस्ता पाहायला मिळायची जर स्थिती झाली तर याची जबाबदारी ही कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार यांच्यावरच पूर्णपणानं राहणार आहे. मी अजूनही महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका संयमाची आहे. संयमाला मर्यादा येऊ नयेत अशी मनापासूनची इच्छा आहे. पण जर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या कडूनच सभोवती स्टेटमेंट चिथावणीकर भूमिका आणि त्यांच्या सहकार्यांच्याकडून या प्रकारचे हल्ले हे जर घडत असेल तर देशाच्या ऐक्याला हा फार मोठा धक्का आहे. आणि हेच काम जर कर्नाटकातून होत असेल तर साहजिकच केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून पार्लमेंटचे सेशन हे सुरू होत आहे. आम्ही महाराष्ट्रातले जे खासदार आहेत त्यांना विनंती करणार आहोत की तुम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर जाऊन ही गोष्ट घाला, नॉर्मलसी निर्माण करायला प्रयत्न करा. आणि हे जर प्रयत्न यशस्वी होत नसतील तर कुणी कायदा हातात घेतला तर त्याचे परिणाम आणि त्याची जबाबदारी ही पूर्णतः केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल. पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात की आम्ही आरेला कार्यभाषा करू शकतो, पण कर्नाटकचे सीएम वारंवार वक्तव्य करतात. मुळात या वक्तव्य करण्याचा मागचा उद्देश काय? आणि आपण गेले म्हणजे तुम्ही सुद्धा हा सीमा भाग त्याचा वाद पाहिलेला आहे, अनेक वर्ष हा सुरू झालेला आहे. कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडकलेलं हे प्रकरण आता मुद्द्यावर गुद्द्यांवर आलेलं आहे. त्या सगळ्या परिस्थितीला कशा पद्धतीने हाताळायला हवं? कारण शेवटी न्यायालयीन प्रकरण आहे. नाही, प्रश्न असा आहे की महाराष्ट्राची भूमिका आम्ही कॉन्शियस नाही. महाराष्ट्राची भूमिका ही ठरवताना ती एका पक्षाची नाही. इथं महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष एकत्र आहे. मुख्यमंत्र्यांनी या असो त्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या आणि न्यायालयीन लढाई ही करण्याचा निर्णय सगळ्यांनी आम्ही घेतला. आता ती केस कोर्टात आहे आणि कोर्टामध्ये या समितीची भूमिका ही दोघांनाही मांडण्याची संधी असताना कायदा हातात घेण्याचं काम हे कर्नाटकाच्याकडून कर्नाटकाच्या त्यांच्या सहकार्यांच्याकडून हे होत आहे. याचा अर्थ आज ही जी न्यायिक पद्धती आहे त्याच्यावरसुद्धा आमचा विश्वास नाही. हे कळत न कळत वाचवण्याचा प्रयत्न आहे. पण एक मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं तेलंगणा असेल, सुरगाण्यातली काही गावं म्हणतात, जतमधली काही गावं म्हणतात, कर्नाटकचा प्रश्न आहे, तुम्हाला वाटतं की यातून कुठतरी वेगळं महाराष्ट्र म्हणजे वेगळं विदर्भ आणि त्याबरोबर वेगळं मराठवाड्याची काही दिवसापासून चर्चा होते, तर एक वेगळं समीकरण कुठतरी दाखवायचा प्रयत्न होतो याच्यातून? असं आहे की जे काही गुजरातच्या सीनियर झाले, जे काही सोलापूरच्या सीनियर झाले किंवा जे काही जतच्या सीनियर झाले या गोष्टी तशा एकदम आत्ताच आल्या. सोलापूरचं मी 7-8 वर्ष पालकमंत्री होतो. मला सोलापूरची थरूरी माहिती आहे आणि हा प्रश्न त्या माझ्या सगळ्या कालखंडामध्ये कधी कुणी मांडला नव्हता. जत असेल किंवा गुजरातच्या सीनियर हे प्रश्न कधी कुणी मांडले नव्हते. आता कुणीतरी या ठिकाणी जाणीवपूर्वक चिथावणी देण्याचा प्रयत्न करतोय आणि दुर्दैवानं राज्य सरकार बघ्याची भूमिका घेते. पण ठीक आहे, त्या भागातल्या लोकांची जे काही समस्या असेल आम्ही त्यांना भेटू, त्यांच्यात सामंजस्य निर्माण करू आणि हे एक नवीन चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यातून मार्ग काढू.
पत्र लिहिलं आणि आम्ही समन्वयासाठी येऊ, परंतु वारंवार त्या सरकारकडून म्हणजे कर्नाटक सरकारकडून पत्र दिलं जातं की कोणीही आमच्याकडे येऊ नये, चर्चा करू नये, अशा प्रकारची भूमिका असं वाटतं की महाराष्ट्र का दबून आहे आणि मुख्यमंत्री जे आहेत ते पुढची भूमिका घेत नाही, याचा अर्थ केंद्राचा दबाव असं म्हणलं जाईल? माझं मत असं आहे की केंद्राचा दबाव काय इथे दोन्ही सरकार त्यांचीच आहे, प्रश्न तो नाही, पण आपण अजूनही संयम दाखवतो, तो संयम एका विशिष्ट भारतापर्यंत राहील, जर दुसऱ्या नाही असंच चालू राहिलं तर काय होईल हे कुणाला सांगता येणार? एकंदरीत राजकीय गणित जमवण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री वादग्रस्त विधानं करतात, इकडून देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणतात की आम्ही बोलत आहोत, खपवून घेणार नाही किंवा कटिबद्ध म्हणजे कठोर कारवाईचं देखील आश्वासन दिले, मात्र तसं होताना दिसत नाहीये, कुठे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग ते भाजपमध्ये केलेली आणि सगळी असं आहे की कर्नाटक दोघांची भूमिका जी काही सातत्याने मानली जाते यापूर्वीचे मुख्यमंत्री अशी भूमिका कधी घेत नव्हती, आताच्या मुख्यमंत्र्यांनी ती घेतली, त्यांच्या नजरेसमोर लवकर येणाऱ्या निवडणुका आहेत का काय हे मला माहिती नाही, निवडणुका ह्या लोकशाहीमध्ये सगळेच करतच असतो, पण माणसा माणसामध्ये भाषिका भाषिकांच्यामध्ये कटुता वाढणं हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं घातक आहे आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थाच्यासाठी कुणी असं काही करत असेल त्याचे निषेध आहे। मराठी बरसों से विवाद चल रहा है लेकिन अभी ये मुद्दा क्यों उठ रहा है ऐसा आपको लगता है? त्यांनी यामागे एक षडयंत्र असल्याचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी असंही त्यांनी आता मागणी केलेली आहे, तुम्हाला वाटतं का अशा प्रकारचं षडयंत्र आहे? कारण एक बैठक झाली सरकारची आणि त्यानंतर सातत्याने जे सीमा भागातले वेगवेगळे सीमा भाग आहेत जसं गुजरातच्या जवळची सीमा असेल, नाशिकमधून असेल किंवा इकडे सोलापूर असेल किंवा जत असेल, मागण्या पुढे आल्या की आम्हाला इतर राज्यांमध्ये जायचं, बैठक झाली म्हणून नाही, याची सुरुवात कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केली, पहिलं दुसरं तिसरं स्टेटमेंट हे त्यांचं होतं, त्यांच्या स्टेटमेंटला काही ना काहीतरी प्रतिक्रिया काही घटकांनी दिली असेल तर त्यांचा तो दोष नाही, पण याची सुरुवात ही कर्नाटकातनं केली आणि करत असताना आतापर्यंत कधी वेळगावची चर्चा होती पण आता एकदम एक दोन तीन ठिकाणची चर्चा ही जाणीवपूर्वक काढली आणि या सवन प्रश्नाला एक वेगळं स्वरूप हे द्यायचा प्रयत्न दिसतोय, ही गोष्ट आमच्या लक्षात आली। भाजपकडून पत्रकार परिषद घेऊन म्हणण्यात आलेलं आहे की काँग्रेस आणि जनता दलाचा या सगळ्या प्रकरणांमध्ये हात आहे अशा पद्धतीचा आरोप करण्यात येतो, त्याला काही अर्थ नाही, ते जनता दल इथे कुठं फिक्सेलमध्ये सुद्धा नाही, काँग्रेसचे लोक सुद्धा तिथे नाही, इथं जे प्रश्न आहे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि त्यांच्या लोकांच्या होणाऱ्या यात महाराष्ट्र एकीकरण समितीने जे आव्हान केलं की महाराष्ट्रातून कोणी प्रतिनिधी जावं, विरोधी पक्षातून काही प्रतिनिधी जाऊ शकतील का तिथे सीमावर्ती भागामध्ये चर्चा करून नाही, असं आहे की त्यांचे मला फोन आले पण राज्य सरकारने आधी काही जाहीर केलं नंतर काही बदल केले ठीक आहे, पण या सगळ्या गोष्टीत केवळ राज्य सरकार काय करते हे बघून चालणार, आता जे झालं आज हे जर गुजराच्या 24 तासाला 48 तासात पूर्ण संशोधन नाही तर माझ्यासह सगळ्यांना वेगळ्याच्या लोकांना धीर द्यायला जावं लागेल। पवारसाहेब आता तुम्ही म्हटलं होतं काही वेळापूर्वी की महाराष्ट्राच्या लोकांचा संयम बघू नये अन्यथा त्याचे परिणाम सुद्धा काही वेगळे होऊ शकतात, म्हणजे काय होऊ शकतं? कारण की ऑलरेडी सीमा भागावर गाड्या जायला जातात, यापूर्वी कोल्हापूरमध्ये कर्नाटक किंवा सोलापूरमध्ये कर्नाटकाच्या गाड्या आल्या तर त्या देखील दगडफेक होत होत्या, असेच प्रकार घडायचे असं अजूनही घडू नये अशी आमची इच्छा आहे, त्या घडायला अजिबात आमचं समर्थन नाही, मी एवढंच सांगितलं तर हे इतका संयम राखून सुद्धा कर्नाटकाच्या सीमेवर हे जर घडत असेल तर लोकांचा उदय कुठेही जाऊ शकतो, तो जाऊ नये हाच आमचा प्रश्न आहे। अनेक दिवसापासून हे जे सीमावाद आहे तो कुठेही दिसत नव्हता, परंतु सरकार बदललं आणि हा सीमावादाचा प्रश्न आला,
कुठे ना कुठे हा जो सीमावाद आहे तो धारावीच्या पुनर्विकासाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका विशिष्ट व्यक्तीला ते टेंडर मिळावं त्यासाठी कुठल्या प्रकारचा विरोध व्हाव नये या दृष्टिकोनातून हा विवाद केला जात आहे असं बोलू शकतो. अजिबात नाही, त्याची चर्चाही करायची गरज नाही. हा प्रश्न अधिक गंभीर आहे. कुणाचं टेंडर आणि कुणाचं काय हा विषय चर्चा नाही आहे.